महाराष्ट्र प्रदेश कांग्रेस पार्टी द्वारा आगामी 3 सितंबर से जनसंवाद पदयात्रा का आयोजन किया गया है, जिसके उपलक्ष्य में पूर्व तैयारी बैठक का आयोजन नागपुर स्थित रवि भवन में किया गया था। इस समय कांग्रेस प्रदेश अध्यक्ष नाना पटोले समेत सभी सेल के अध्यक्ष और प्रमुख नेता उपस्थित थे। इस सभा के दौरान कांग्रेस द्वारा आयोजित जनसंवाद पदयात्रा के प्रबंधन पर विशेष चर्चा की गई। इस समय प्रमुख नेताओं समेत सभी फ्रंटल सेल और सभी सेल के प्रमुख पदाधिकारी उपस्थित थे। इस समय बोलते हुए कांग्रेस प्रदेश अध्यक्ष नाना पटोले ने भाजपा प्रणीत केंद्र सरकार पर देश की मिट्टी करने का आरोप लगाया। इस समय उन्होंने कहा कि 3 सितंबर से कांग्रेस द्वारा जनसंवाद पदयात्रा का आयोजन किया गया है, जहां हम राज्य के सभी ग्रामीण और पिछड़े हुए साथ ही साथ लगभग सभी संभागों का दौरा करेंगे और भाजपा सरकार ने 10 साल में की हुई देश के विकास की मिट्टी के विषय में जनता को बताएंगे और उनके प्रश्न सुलझाएंगे। 3 सप्टेंबर पासून पदयात्रा पूर्ण महाराष्ट्रात सुरू होते। प्रत्येक गावामध्ये यात्रा जाणार, शहरामध्ये प्रत्येक ब्लॉक शहराच्या भागात जाणार आणि गेल्या 10 वर्षामध्ये नरेंद्र मोदींच्या सरकारने या देशाची माती केली, या देशाच्या संविधानिक व्यवस्थेला संपवलं, या देशाला बेरोजगारांचा देश निर्माण केला, आत्महत्या करायला बाध्य केलं आणि या देशामध्ये ज्या पद्धतीने महागाई वाढवली आणि उर्वर लोकांसाठी हा देश चालवला जातो, आपण पाहिलं मीठ या मोदी सरकारमध्ये आतापर्यंत म्हणून काम करता त्यांनी तर सांगितलं की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी घटना लिहिलीच नाही, ही सगळी इंग्रजकालीन आहे, अशा पद्धतीचा महामानवाचा सुद्धा अपमान करण्याचं पाप केंद्रातलं मोदीचं सरकार करते आहे आणि त्यामुळे या सगळ्या गोष्टीची चीड ही जनतेमध्ये आहे। त्या त्यांच्या भावना समजून त्यांच्या भावनेशी जुडून काँग्रेस पक्षाचा प्रत्येक कार्यकर्ता पूर्ण महाराष्ट्रामध्ये काँग्रेस ही देशाच्या संविधानिक व्यवस्थेला आणि या देशाच्या शेतकऱ्याला आणि या देशाच्या तरुणांना न्याय देणारी विचाराची पार्टी आहे आणि त्यामुळे काँग्रेसच्या पाठी या महाराष्ट्रातली सगळी जनता उभी करण्याचा एक संकल्प आणि त्यांना धीर देण्याचा प्रयत्न या पदयात्रेच्या माध्यमातून केला जातो। भाजपकडनं वैयक्तिक लाभाच्या योजना किंवा ज्या काही योजनांची तुमच्याकडे काय असे मुद्दे असेल जे लोकांना, त्यांच्या ज्या योजना आहे त्या कशा बोगस आहेत आणि कसं जनतेला लुटून व्यापारी दृष्टीनं, कारण की नरेंद्र मोदीजींना तर अमेरिकेमध्ये जायला बॅन होतं, ते गुजरातचे मुख्यमंत्री होते त्यावेळेसही त्यांना जायला बॅन होतं, पण प्रधानमंत्री झाल्यानंतर जेव्हा पहिल्यांदा अमेरिकेला गेले त्यांनी सांगितलं की मैं व्यापारी हूं आणि ज्या देशाचा राजा व्यापारी असतो त्या देशाची जनता भिकारी होते आणि तेच प्रत्यय आज देशाच्या जनतेला आलेला आहे। 4 रुपये पर लिटरवर डिझेल पेट्रोलवर घेऊन शेतकऱ्यांच्या विकासाच्या नावाने ते पैसे घेतले जातात, 100 रुपये घेतात आणि 5 पैसे शेतकऱ्यांच्या हातात वर्षातले 6,000 रुपये दिले जातात, रस्ते विकासाच्या नावाने 18 रुपये घेतले जातात पर लिटरवर, खरबो रुपये जमा केले जातात आणि कशी लूट केली जाते आहे, 18 कोटीचा रस्ता 250 कोटी रुपये मध्ये कसा केला जातो हे कॅगच्या रिपोर्ट मध्ये आला। ज्या कॅबिनेट सब कमिटीचे अध्यक्ष स्वतः प्रधानमंत्री आहेत, जे दुसऱ्यावर भ्रष्टाचाराचा आरोप लावतात ते कसे भ्रष्टाचारी आहेत, त्यांचं मंत्रिमंडळ कसं भ्रष्टाचारी आहे, भाजप कसं भ्रष्टाचारी आहे आणि देशाच्या जनतेला कसं लुटते आहे, तरुणांना नोकऱ्यांचं आमिष देऊन ज्या पद्धतीनं खरबो रुपये जमा केले जातात, खऱ्या अर्थानं तर हा 420 आहे, नोकरीचं आमिष देऊन जनते तरुणांकडून पैसे लुटणं आणि या पद्धतीची लूट जी माजवलेली आहे, हे अनेक मुद्दे आहेत, महागाई कृत्रिम वाढवलेली आहे, शेतकऱ्यांना फसवलं जाते असे अनेक मुद्दे आहेत की त्या बीजेपीची पोलखोल, सत्तेमध्ये बसलेल्या नरेंद्र मोदीची पोलखोल आणि महाराष्ट्राच्या येड्याचे सरकार आहे त्या सरकारची पोलखोल, या निमित्तानं आम्ही उघडकीस आणू लोकांमध्ये भाजपच्या आणि भाजप प्रणित सरकारच्या विरोधात जो राग आहे त्या रागाला एकत्रित करून भाजपची सत्ता उलटून लावणं हाच या पदयात्रेचा मूळ उद्देश आहे। कॅमेरा पर्सन अजित कुमार के साथ मनीष टेंबरे की रिपोर्ट।